आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमची अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल तारदाळ खोतवाडीत विविध विकास कामांचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर हातकणंगले तालुक्यातील तारदाळ आणि खोतवाडी येथे जिल्हा परिषद फंडातून सदस्य प्रसाद खोबरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून विविध विकास कामांचा प्रारंभ करण्यात आला तारदाळ येथील गणेश मंदिरामध्ये जिल्हा परिषद फंडातून बसवण्यात आलेल्या पेविंग ब्लॉकच्या कामाचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे ग्रामपंचायत सदस्य अशोक चौगले विनोद कोराने शिवलिंग पाटील नितीन खोचरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला तसेच कुमार विद्यामंदिर तारदळे ते विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पेविंग ब्लॉकच्या कामाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्या सौ अंजना शिंदे सरपंच यशवंत वाणी माजी सरपंच प्रकाश खोबरे उपसरपंच संजय साळुंखे यासिन मुजावर चंद्रकांत कांबळे विनायक पाटील रणजित पवार सुधाकर कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच यशवंत वाणी उपसरपंच संजय साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सचिन पवार मनीष कांबळे सतीश नर्मदे संजय तिवडे भीमराव बन्ने शाळेचे मुख्याध्यापक कोळी सर, पाटील सर वासुदेव सर यांच्यासह गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माणकर न्यूजसाठी तारदाळहून बसगोंडा कडेमणी